महेश दुवे जे जुवाली आहेत, ओमकार तेरडे असतील, राहुल असतील, या विभागातील समोरचन म्हटलं की सुरुवातीला आपल्याला सवयच होती, जगदीश पाटील, विनोदजी पाटील असतील, या सगळ्यांना आपण ऐकलं. ओव्हर द बॉलर हेड एक चांगला फटका येतोय. मागच्या मॅचमध्ये शून्यावरती बाद झाला, या मॅचमध्ये दमदार सुरुवात त्याच्या बॅटमधनं फार अपेक्षित असेल. ही लढाई आहे ना आता दोन डाव्या त्याच्या धुरंधरांमध्ये, एक म्हणजे कल्पेश कुलकर्णी अर्थातच टॉम, एक म्हणजे बिग बर्ड अर्थातच चिराग माळी राहणार. या गावाच्या क्रिकेटमध्ये एक वेगळाच डिसिप्लिन आहे, मग तो 40+ संघ असो किंवा त्यांची रेग्युलर टीम असो, एक आयडल क्रिकेटसाठी टीम जाणली जाते. चिराग माळीचा हा बॉल उजव्या त्याच्या बॉलर समोर, चिराग माळी नेहमीच घातक ठरतो फलंदाजासमोर, आणि सध्या ते चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्यावेळी उजवा त्याचा बॅट्समन चिराग समोर येतो, त्यावेळी त्याचा टप्पा थडलेला असतो गुडलेन स्पॉट, तिथनं चेंडूला उसळी देणं, गती देणं, हे त्याचं फार जोखमीचं काम असतं. मग ते तो सहज लिलया पार करत असतो. सुरुवात थोडीशी शांत झाली आहे टीम शिरगावसाठी. ओव्हर द विकेट इथे फटका सुंदर सजवला आहे, मग क्षेत्रक्षकाला निवडलाय लॉंगॉनला, अक्षयनं घेतला हा झेल आणि संपलाय फलंदाज शरदचा खेळ. शून्यावरती त्याला परतावं लागतं, माघारी उमेश होते. थोडस करेक्शन करू आपण स्कोरबोर्ड वरती. आणि नवीन फलंदाज एंटर होतोय सुनील. पहिला धक्का लागलाय एक या आकड्यावरती. मागच्या मॅच मध्ये सुनीलनं डाव जरूर सावरला, 15 धावेची एक उपयुक्त खेळी त्यानं साकारली. मग शिरगावच्या बॉलर्सचं कौतुक करेल, टार्गेट फारसं मोठं नव्हतं, 45 धावा 5 षटकांमध्ये या खेळपट्टीवरती तितक्याशा महागड्या नव्हत्या, मग त्या रोखल्या गेल्या. निलेश मराडे, पंकज बोले, रमाकांत मराडे, कुमार नवले, अमरीश मराडे, या सगळ्यांची फार मेहनत आहे क्रिकेट टुर्नामेंटसाठी. जगदीश स्मृती चषक 2021 आपण एन्जॉय करतो श्री गणेश क्रिकेट संघ मनकेवलीच्या माध्यमातून. चिराग तयार, समोर टॉम उचललाय, फेकून दिलाय बॉल, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, धावा मिळतील 6. कल्पेश कुलकर्णी ही इज ऑन फायर नाउ. फारसा घातक ठरतो बॅट्समनसाठी, डावा त्याचा बॅट्समन समोर आला आणि तो देखील टॉम जो आक्रमकतेचं दुसरं नाव आहे, त्यानं स्वागत केलं चिरागचं. इथे लाईन चांगली या बॅटची कडा, फलंदाज बाद, चिराग माळीचा सेलिब्रेशन आणि मोठी विकेट मिळतीय टीम राहणारला. कल्पेश कुलकर्णी पुन्हा एकदा थोडासा नाराज, थोडासा हताश आणि परतावं लागेल जड पावलांनी. आता माघारी धक्का लागला दुसरा आणि तो दिलाय चिराग माळीनं. बारक्या कांबळे अशा काही खेळाडूंच्या नावांचा उल्लेख झाला, पारगाव फक्त नाव नाही, एक ब्रँड रायगड क्रिकेट मधलं, ज्या नावासोबतच ना मैदानावरती उतरल्यानंतर दहशत धबधबा येतोच. मग समोर किती मोठी टीम असो तिच्या समोर एक असतं चॅलेंज, चॅलेंजर पारगाव. फार मोठं ग्रामीण क्रिकेटमध्ये वलय राहिलं त्या टीमचं. सध्या ग्रामीण क्रिकेटपासून आकाश सुमित थोडेसे दूर असतात, व्यावसायिक क्रिकेटमध्ये डिंगडॉंग सारख्या मोठ्या टीममध्ये वर्णी लागते आकाश तारेकरची. तो संघ देखील या बल्टमध्ये अनेक वर्ष आपण सातत्यानं अधिराज्य गाजवताना पाहिलं आहे. आजच्या दिवसाचा विचार केला तर नेक्स्ट मॅच आपल्याला टीम सावळे देखील इन ॲक्शनमध्ये दिसेल,
रसायनी विभागातील संघ आणि सावळेश्वर सावळे टीमला निलेश आता फाईट करणारी टीम आहे. नावा म्हणजेच मनीष घरत, वैष्णव, अमोल सेल्वम, भूषण त्यांचा संघ इन ॲक्शन असेल. आणि नुकताच दोन्ही संघ इथे उपस्थित झालेत. तर कॅप्टनने टॉससाठी यायचं. नावा संघाचे संघनायक आणि टीम सावळे संघाचे संघनायक नाणेफिकीसाठी आपल्याला रिपोर्ट करायचा आहे. रिपोर्टिंग करायची टीम नावा. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅक वरती आला आहे बंटी पाटील. आजच्या दिवसातली तिसरी मॅच सावळी विरुद्ध नावा. चौथा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी क्रिकेट क्लब घोटना फाईट करेल आयुबचा कासर वडवली. पहिलाच बॉल बंटीचा साईड अम बॉलिंगसाठी तो जाणला जातो. व्हाईट यॉर्करला अगदी जणू काही एखादं कॉईन सिराग त्याला ठेवून देत असतो. त्या टप्प्यावरती बॉलिंग करण्यासाठी त्याला सांगितलं जातं आणि अगदी त्याच टप्प्यावरती प्रत्येक बॉल त्याच्या माध्यमातून हाताळला जातो. ॲक्युरन्सी फार त्याच्याकडे चांगली आहे. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सुंदर बॉल बॉटम पॅडमध्ये होता. यावेळी एक सिंगल मिळाली या दुसऱ्या धावेचा प्रयत्न चिराग आला. दोन धावा रोखू शकणार नाही आहे. धाव फलक दोनने पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचती आहे. 9 धावा, विकेट गेले 2, धावा येणं गरजेचं आहे कारण तर सामने फक्त 4 षटकांचे आहेत. 4 ओव्हर 35 ते 40 मध्ये पोचायला हवं टीम शिरगावनं कारण मागचा सामना गोलंदाजांनी जिंकून दिला. आता फलंदाजांना एक चांगलं टार्गेट बॉलरसाठी सेट करणं फार महत्वाचं आहे शिरगाव संघाला. बंटी तयार. इथे ओव्हर द बॉलर हेड बंटीच्या अगेन्स्ट एक चांगला फटका आणि अक्षयचं तेवढंच दमदार क्षेत्ररक्षण. जोपर्यंत थ्रू आला तोपर्यंत एक सिंगल झाली आहे कम्प्लीट. एका धावेच्या मदतीनं क्रिकेटमधला मॅजिकल फिगर तुम्ही पाहता. धावफलकावरती 10 10 धक्के लागले 2. 9 चेंडूंचा खेळ झाला. रन झाले 10. रन बॉल सध्या शिरगाव टीमचा धावफलक सुरू आहे. गिअर अप होणं फार इम्पॉर्टंट आहे. अडचणी संकट तुमच्यासमोर येतेच राहतील. जीवनात संकट येणं म्हणजे पार्ट ऑफ लाईफ आणि त्यांच्यावरती मात करणं म्हणजे आर्ट ऑफ लाईफ. ते आर्टचा आर्टिस्ट तर हवा आहे. यॉर्कर यांनी फॉर्मॅट आयडल डिलिव्हरी. क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र मग टेस्ट क्रिकेट असू दे, ओडीआय क्रिकेट असू दे, T20 क्रिकेट, सध्या T10 क्रिकेट देखील आलं आहे ज्याचा फार आनंद आपण घेतोय लीग मॅचेसच्या दरम्यान. 10 ओव्हरमध्ये 135-45 देखील सहज चेस केल्या जातात. बदलत आहे क्रिकेट, बदलत आहे. ज्या गोष्टीचा समीर दादा कधी आपण विचारही केला नव्हता ना की इंटरनॅशनल लेवलला 10 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील आणि सध्या त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. नवा संघाचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. सावळे टीमच्या कॅप्टनला हा ऑफिशियल कॉल आहे. तुम्हाला टॉससाठी रिपोर्ट करायचा. आयुबचं देखील आगमन होतं. वेलकम आयुब, स्वागत आहे आपलं बदलापूर विभागामध्ये. ठाणे बेल्टमधला एक नामांकित प्रतिभा संपन्न असा खेळाडू आयुब शेख फ्रॉम कासा वडवली. षटक 2 पूर्ण झाली आहेत. रन झाले 11. बंटीनं मागच्या मॅचमध्ये 3 खर्च केल्या, 1 विकेट घेतली. या मॅचमध्ये बंटीनं खर्च केल्या फक्त आणि फक्त 10 आपण पाहतो 4. विकेट मात्र मिळाली नाही आहे. 2 षटकांच्या अखेरीस 5.50 या सरासरीनं 10 झाले 11. कल्पेश कुलकर्णी त्याच्या बॅटमधून रन्स नाही नेहमीच एक धक्कादायक गोष्ट असते आणि आज त्याच धक्क्यांचे सामने करावे लागत आहेत शिरगाव क्रिकेट संघाला. मग प्रत्येक दिवशी तुम्हाला कल्पेश कुलकर्णी जिंकून देईल असं नाही आहे. एव्हरी डे इज नॉट गुड फॉर अस असं म्हटलं जातं ना. आज कदाचित त्याचा दिवस खराब आहे तर मग या खेळाडूंना जिम्मेदारीनं हा डाव सावरावा लागेल. 2 षटकं बाकी आहेत. 10 येणं गरजेचं आहे. मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नितीन पाटील. पहिला चेंडू त्यानं टाकला निर्धाव. क्षेत्ररक्षण आपण पाहूया. नितीननं सजवलं ऑन साईडला एक लॉंगोना, एक खेळाडू काउ कॉर्नरच्या दरम्यान, एक मिड विकेट आहे, एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपमध्ये. एक लॉंग ऑफ तैनात नितीन तयार. शॉर्ट ऑफ लेन डान्सिंग डाऊन द ट्रॅक पूल केलाय हिटमॅन रोहित शर्मा स्टाईल. बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक दमदार षटकार.
आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके क्रांतीची ज्योत ज्या गावातून पेटली ते गाव होत शिरडून, त्या गावाची आठवण करून देणार आहे संगीत आपण ऐकलं. बोला तयार. षटकारानंतर चांगला कमबॅक. टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क असं म्हटलं जातं ना, अगदी ते स्लोगन कदाचित राहणारसाठी झालं असावं. असं क्रिकेट आज ही टीम खेळती या मैदानावरती. स्कोर कार्ड वरती रन झाले 17, इथं 35 हा आकडा कुठेतरी स्पर्श करण्याचा प्रयत्न आहे शिरगावचा. शफल झाले, शॉर्ट ऑफ लेन होता, फायनिकला फिल्डर नाही आहे, चेस करतायत, लॉंग लेग पर्यंत पोहोचले मात्र बॉल अडवू शकले नाही आहेत. चेंडू फरार होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मच नीडेड बाउंड्री फ्रॉम टीम शिरगाव. थांबा मी दिल चार. त्याच दरम्यान कासा रोडवली टीम ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली आहे. फन्सीपाड्याचे आमच्या मयूरदादा यांचं देखील व्यासपीठावरती शुभागमन. स्पर्धेच्या माध्यमात सरचे मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाच्या संघनायकांना यायचं आहे. सावळे आणि नव्हा टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू. त्या दोन संघांच्या दरम्यान 2.4 षटकांचा खेळ झालाय. स्कोर कार्ड वरती रन झालेत 21. बलगेट्स जगातील सगळ्यात श्रीमंतामध्ये ज्याचा उल्लेख होतो त्याचं एक वाक्य, इफ यू बॉर्न पुअर इट्स नॉट युअर मिस्टेक बट इफ यू डाय पुअर इट्स युअर मिस्टेक. जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आला तर मित्रांनो ती तुमची चूक नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेला तर तो तुमचा दोष आहे. सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच होतं, आयुष्य म्हणजे स्वतःसोबत लागलेली एक रेस आहे जिथे संघर्ष फार महत्त्वाचा आहे. कारण काळ आणि वेळ कधीही बदलते, मग वेळही कुणासाठी कधी थांबत नसते. त्यामुळे वेळेचं महत्त्व फार आहे आणि यावेळेला रन्स हवे आहेत आणि त्या येत होत्या फलंदाजेच्या बॅटमधनं. मात्र त्यानंतर नितीन पाटीलनं दिलं प्रतिउत्तर आणि धक्का दिला हा तिसरा फलंदाजी करणाऱ्या शिरगाव क्रिकेट संघाला. 21 धावा झालेत, गडी बाद झाले. तिने पण चर्चा करत होतो वेळेचे, फार अगदी स्वस्त आणि तेवढीच महाग देखील ही गोष्ट, जी एकदा गेली की परत येत नाही आणि जर कधी तुम्हाला लवकर घालवायची असली तर ती लवकर जात देखील नाही. कारण सकाळी जे वृत्तमानपत्रांना राहुल 4 रुपयाला 5 रुपयाला विकलं जातं, मग ज्यावी रात्र होते तेच रद्दीत किलोच्या भावानं विकलं जातं. सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच होतं, जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती आहे. मग मिळालेल्या वेळेवरती स्वतःला सिद्ध करा. ही दुनिया तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही, कारण दुनिया झुकती आहे, सिर्फ झुकाने वाला चाहिए. अंतिम बॉल बाकी आहे तिसऱ्या षटकातील. 21 पर्यंत धावफलक जाऊन पोहोचलाय. बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतो नितीन आणि नवीन फलंदाज झाला आहे नंबर 5 वरती राहुल. अंतिम बॉल, लोवर फुल टॉस होता. एक सिंगल तर जरूर मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत फार वेगानं, व्हेरी गुड फिल्डिंग आणि एका सिंगलच्या मदतीनं षटक संपन्न झाली आहे. 3 धावफलकावरती धावा झालेत, 22 विकेट गेले 3. या पण ऐकूया आमच्या डीजे कबीरकडनं दुपारच्या सत्रामध्ये एक चांगलं संगीत. एका ओव्हर नंतर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करू. तीन षटक झाली आहेत, रन झालेत 22. अंतिम षटक भावेश चौधरी आणि पहिला चेंडू भावेश चौधरीचा इथे जातो निर्धाव. अतिशय सुंदर क्रिकेट स्पर्धा. अध्यक्ष अग्री समाज उन्नती मंडल बदलापूर, उपाध्यक्ष बदलापूर ग्रामीण क्रिकेट संघटना आदरणीय दिलीपजी बैकर आणि सूर्यकांतजी बैकर. जगदीश स्मृती चषक आपण एन्जॉय करतोय. उंचावलीचा लपंडाव मैदानावरती सुरू आहे. मॅच सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये कोणीही जाऊ नका, हे रिक्वेस्ट आहे. बोला तयार. भावेश चौधरी ओपन द विकेट, पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि मिडविकेटला क्षेत्ररक्षक. एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला
आणि फलंदाज बाद होतात. धक्का लागलो चौथा शिरगाव क्रिकेट संघाला. सेट होईल बॉलर्स लाईक प्लॅटफॉर्म मिळेल. कोणतंही फाउंडेशन जर मजबूत असलं तर पुढच्या गोष्टी सोप्या होतात. अजून एक सुंदर बॉल, जास्त शफल होतात बॅट्समन, त्याचा फायदा उचलला जातोय. वन मोर डॉट बॉल. बॉलिंग युनिट ना फार खतरनाक टीम राहणालकडे आणि शिरगावकडे देखील, जे मागच्याच मॅचमध्ये आपण पाहिलं. तर शिरगावला ना कमीत कमी 32-35 इथपर्यंत पोहोचायचा, एक मोठ्या फटक्याच्या शोधात शिरगाव संघ. आणि तोच प्रयत्न झाला आणि मोठा फटका येतोय. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहेत जरूर, आणि अडवू शकले नाहीयेत बॉल. चेंडू निघून चाललाय. एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतील चार. करायला फार महत्वाचा होता धावफलकावरती एक स्कोरिंग स्ट्रोक आणि तो आलाय. दोन चेंडू एखादा षटकार आणि लाजवाब फटका. मता फिल्डर आहेत. टायमिंग थोडस मी झालं आणि उंची जास्त गाठली आणि क्षेत्ररक्षक आकाश डाऊंदी बॉल त्यांना घेतला झेल आणि संपलाय. इथे फलंदाज राहुलचा खेळ. 26.5 गडी बाद अंतिम चेंडू शिल्लक आहे. इनिंगच्या कोणत्याही नक्कीच अंतिम बॉल वरती जर षटकार आला तर तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडंट तिथनं मिळतो डावाची सुरुवात करताना. कदाचित या बॉलवरती तो फटका आला तर टार्गेट देखील चांगलं सेट होईल. एक सिंगल तर जरूर मिळेल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. दुसरा दावेचा प्रयत्न सुरू आहे आणि रनआउटच्या स्वरूपात पाहिजेत. फलंदाज बाद झालेत का अंपायर्स अजूनही पाहतात आणि हा निर्णय राजभोईर यांनी पाठवलाय तो म्हणजेच टेक्निकल टीमकडे. सिंगल मिळाली आहे म्हणजे धावा झाले. चार षटक संपन्न झाल्यानंतर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय तर म्हणजेच 27-28 धावेचं टार्गेट सेट झालंय. तर आता नाणेफेकी केली जाईल न्हावा विरुद्ध टीम आहे सावळे. या मैदानावरती अनेक सुखाचे क्षण आहेत ना न्हावा संघानं पाहिलेत, मग तेवढेच दुःखाचे क्षण देखील न्हावा संघानं पाहिलेत. कोण विसरेल या बेल्टमधली क्रिकेटची ओळख म्हणजे स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट चषक, मंगेशजी धुळे साहेबांची क्रिकेट स्पर्धा आणि बॅक टू बॅक 2 वर्ष ज्या टीमला आपण फायनलिस्ट म्हणून पाहिलंय तो संघ नावा. तर दुसऱ्या बाजूला फार चर्चेत राहणारं ग्रामीण क्रिकेटमधलं नाव ते म्हणजे सावळेश सावळे. तर आपण वळूया टॉससाठी राहुलकडे. दोन्ही कॅप्टन देखील तिथे सज्ज. थँक्यू थँक्यू ओमी सर. तर या नाण्यापैकीचा कौल आम्ही इन्व्हाइट करतोय फन्सीपाड्याचे मयूर आरिवले साहेब. आपल्या नाण्यापैकीचा कौल करायचा आहे. नक्की जर एका बाजूला विचार केला तर न्हावा संघ असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट रसायन विभागातील एक ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळतोय सावळेश्वर सावळा संघ. नक्कीच एका बाजूला अनिकेत केदारे असतील तर त्यांच्या अगेन्स्ट ज्यावेळेस जवान पाटील आपल्याला पाहू शकता. नाण्यापैकीचा कौल केला जाईल साहेबांच्या शुभ असते. शापाचा कॉल आणि नाणेफेकीचा कौल. सावळेश्वर सावळा संघाने जिंकला. डिसिजन काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. फिल्डिंगच का बॅटिंग का नाही? आता सकाळपासून मॅच आम्ही बघितल्या थोड्या. चेस मला तर वाटतं इझी आहे, तरी कमीत कमीमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. तुम्ही
अनेक वेळा एकमेकाच्या अगेन्स्ट दोन हात करत असताना अनेक वेळा भिडले असतील, परंतु आज असं म्हटलं जातं रात गई तो बात गई। आणि बदलापूर नगरीमध्ये इथून तुम्हाला मात्र खेळण्याची संधी मिळाली आहे। प्रथमतः दोन्ही संघ एकमेकाच्या अगेन्स्ट खेळत असताना बदलापूरमध्ये कशा प्रकारची जी रणनीती असेल, कारण समोर देखील ताकदवर संघ नाभा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, नक्कीच वैष्णवपुरी संघ असेल, त्याच्या अगेन्स्ट खेळ करत असताना कशा प्रकारची स्ट्रॅटर्जी असेल? त्यांचा बॉलिंग अटॅक चांगला आहे, आम्ही त्यांना कमीत कमी मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू। नक्कीच श्री गणेश क्रिकेट संघ मानकीवली यांच्या माध्यमातून दोन आयोजन केले गेले, आयोजनाविषयी नक्कीच दोन शब्द। बदलापूरमध्ये खूप वर्ष खेळलेलो आहे आम्ही आणि खूप सुंदर असं आयोजन असतं बदलापूरमध्ये। थँक्यू थँक्यू। हे होते सावळेश्वर सावळा टीमचे कॅप्टन, त्यानंतर आमच्यासोबत जॉईंट आहेत नावा टीमचे कॅप्टन जवान पाटील, त्यांचं देखील आपण ओपिनियन घेऊ। नाणेफेकीचा कौल तुम्ही इथून मात्र गमावत, आता मात्र सावळा टीम पुढे फलंदाजी करायची आहे। नक्कीच किरण पवारची इथून मात्र चुनौती असेल, कशा प्रकारे फलंदाजी करेल आणि कोणते असे बॅट्समन असतील? बॅट्समन आमच्याजवळ वैष्णव भोईर, अमोल सेल्वम आणि भूषण भोईर आमच्याजवळ बॅट्समन आहेत आणि आम्ही जास्तीत जास्त 60 धावांचा प्रयत्न करू। नाही, एक गोष्ट आहे राहुल, नावा संघाला फलंदाज विचारणं खरं तर हा प्रश्नच चुकीचा आहे, कारण 11 नंबरचा फलंदाज जरी आला ना षटकार मारण्याची ताकद ठेवतो। आणि नुकतंच जसं सांगितलं जवाननं अमोल सेल्वम 100 धावा एकट्यानं बनवलेत, म्हणजे त्या खेळाडूकडे आज लक्ष नावा टीमचं जरूर लागलं असेल। एक क्वेश्चन करेल जवान दादा, नावा टीमचा जो सध्या ग्रामीण क्रिकेटचा ग्राफ ना थोडंसं खाली येतो आहे असं म्हटलं तर मी म्हणेल अगदी ही गोष्ट खरी आहे, कुठे कमी पडते सध्याच्या घडीला टीम नावा? कारण सगळ्यात डेंजरस बॉलिंग अटॅक जर आपण पाहिलं तर पूर्ण रायगडामध्ये तुमच्या टीमकडे आहे, फलंदाजी सगळ्यात जास्त चांगली तुमच्या टीमकडे आहे, काय कमी पडतं टीममध्ये, कुठे मिस्टेक्स होतात? आमच्याकडं आता बॉलिंग साईड थोडी कमी झालेली आहे, आमच्याजवळ वैष्णव बोर आणि रोहन घरात दोनच बॉलर आहेत, दुसरे बॉलर नाही आमच्याकडे, म्हणून कमी झाली थोडी। म्हणजे जी युनिटी होती कदाचित ती कमी आहे। मग या स्पर्धेचा नियम असा देखील आहे जवान दादा की 5 ओव्हर आहे ना 5 बॉलर युटिलाइज करायच्यात, आज 5 ओव्हर नाव कोणतं असेल? 5वा बॉलर आम्ही 2 बॉलर एक्स्ट्रा आणलेले आहेत, छोटी मुलं आहेत पण त्यांना यूज करून बघू आम्ही, आता 5 बॉलर आहेत। म्हणजे 2 आणि 2 4 झाले तरी एक मोठा प्रश्न कॅप्टन समोर असेल। या मैदानाचा आणि नावाचा फार मोठा इतिहास, किती साथ देत आहे मैदान तुम्हाला ज्या ज्यावेळी तुम्ही बदलापूर बल्टमध्ये खेळता आणि आज मानकिवलीची क्रिकेट स्पर्धा, काय म्हणशील स्पर्धेबद्दल? स्पर्धेबद्दल आयोजन तर खूप छान आहे आणि आम्ही 2 वर्ष या इथं फायनलला गेलो पण पराभव झालो वाकलनसोबत आणि वाकलनच्याच जागो आम्ही इथं पुन्हा खेळायला आलेलो। अगदी बरोबर, म्हणजे आज कदाचित त्या टीमचा जो इथला इतिहास तो अबाधित ठेवण्याची स्वप्न घेऊन संघ नावाला। थँक्यू सो मच राहुल आणि थँक्यू जवान पाटील यांचं देखील आपण करूयात आभार। मॅच सुरू झाली आहे, कॉम्बॉक्समध्ये आपण करूयात बदलाव आणि सामना ज्यावेळी सुरू होईल राहुल चव्हाण यांचा आवाज आपण ऐकूया कॉम्बॉक्समधनं, अपकमिंग यंग टॅलेंट आणि याच विभागात येईल, तुम्हा सगळ्यांचं प्रेम तुम्हा सगळ्यांचा जे आशीर्वाद आहे ते त्याच्यासाठी एक प्रेरणा म्हणून काम करेल। तर आपण या ऐकूयात राहुल चव्हाण यांचा आवाज कॉम्बॉक्समधनं। ऑल द बेस्ट राहुल। थँक्यू सो मच ओमी सर। गेम ऑन होतोय, दरम्यान चेंडू हुआ लॉंग स्टॉप एंडला, नक्कीच इथून नेक्स्ट रिक्षक बीट झाले शॉर्ट थर्मॅन आणि फाईल लीगचा खेळाडू देखील बीट झाला, 4 धाबा आल्या, 4 धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल पुढे सरकेल आपण पाहू शकता, 5 धाबा स्कोअर कार्डवरती। नक्कीच विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, शिरगाव संघ कल्पेश कुलकर्णीचा संघ त्यांच्या अगेन्स्ट चिराग मालीचा संघ पाहायला मिळतोय, रानाड संघ दोन्ही संघामध्ये चुरशीची लढत नक्कीच पाहायला मिळेल। नाणेफेकीचा कौल इथून मात्र जिंकला होता मेमन्यांना राहणार टीमने विलासमृती राहणार, क्षेत्रशंकराचा निर्णय स्वीकारला होता आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी शिरगाव टीमला। 27 धावा बनवल्या गेल्या 4 षटकामध्ये, 28 धावांचं इथं मात्र माफक लक्ष पार करत असताना 5 धावा स्कोअर कार्डवरती नोंदवल्या गेल्या, यापुढे एक धाव एकवटली गेली, एका धाब्याच्या मदतीने टीमची टोटल फलकावरती 6 धाबा मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतोय शरद गोलंदाजी मार्कवरती। शिरगाव टीमसाठी गोलंदाजी करत असताना स्टॅकिंग इनवरती खेळणं करण्यासाठी फलंदाज आपण पाहू शकता भावेशला आपण पाहू शकता यावेळेस, नक्कीच ऑफिशियल पंचांची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता। मेन पंचाच्या भूमिकेत राजेश भोईर सर, मेन फ्रॉम मालेगाव त्यांच्यासोबत विशाल पाटील सर असतील, नक्कीच अजित निकम सर देखील
मोलाचा वाटा या स्पर्धेमध्ये अंपायरिंगसाठी. यावेळेस ब्लॉकहोलचा चेंडू होता, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला गेला होता, डायरेक्ट हिटची संधी होती आणि संधीचा सोनं मैत्रीच्या हातमध्ये झाला नाही. नक्की तर थोडेसे नाराज असतील कल्पेश कुलकर्णी आपण पाहू शकता, कारण ना कल्पेश कुलकर्णीचा विचार केला तर मोठमोठ्या संघातून उभरणी लागते. आज मात्र या खरबईच्या मैदानावरती खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस देखील ऑफसाईडच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलचं इथून मात्र संपर्क झाला नाही. दरम्यान चेंडू जाईल डॉट. षटक क्रमांक इथून मात्र पहिलं पाहायला मिळतोय. गोलंदाज शरदला आपण पाहू शकता. नक्कीच संघनायकाने जबाबदारी दिली आणि जबाबदारी स्वीकारत असताना स्लो बट स्टडी असं समीकरण मैत्रीच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टीम राहणारचं वन टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहिला चेंडू इथून मात्र वाईट आला होता. त्यानंतर धाव आली नव्हती. चार धाव पुन्हा एकदा आल्या. नंतर एक धाव आणि यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. लॉंग स्टॉप एंडला दोन फिल्डर चेंडूच्या मागे पाठमोरे. लॉंग स्टॉप एंडला चेंडूला अडवण्यामध्ये यश आलंय. चेंडूला उत्तम फेक करतील. दरम्यान एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रियता देखील करत दे, परंतु माणूस होतं परंतु धाडस नव्हतं. षटक क्रमांक पहिले इथून मात्र संपुष्टात देईल. दोन धाबा एक पडल्या गेल्या, माफ करा, दोन धाबेच्या मदतीनं टीमची डॉटर पुढे सरकेल. आठ धाबा स्कोर कार्ड वरती. ज्यांचा सिंहाचा वाटा त्यांचं नाव घेण्यासाठी आम्ही विसरलो होतो. जितेश बैकर आणि रितेश बैकर यांचं देखील आमच्या व्यासपीठावरती शुभागमन. स्पर्धेच्या माध्यमातून सरचं मनपूर्वक स्वागत असेल. जितेश बैकर आलेत. रितेश बैकर आपण देखील कुठे असेल तर या व्यासपीठावरती. षटक क्रमांक इथं मात्र पहिलं संपुष्टात आलं आणि आठ धाबा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. टीम राहणारच्या विलास स्मृती राहणार यावेळेस फलंदाजी करत असताना नक्कीच त्या टीमचे पुरस्कार दे बाबू मुसळे आमच्यासोबत आमच्या व्यासपीठावरती जॉईन झाले. त्यांच्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. दरम्यान पॉवर प्लेचं पहिलं षटक इथून मात्र संपुष्टात आलं आणि इन्फिल्डची संचारबंदी पंचांनी हटवून लावली असेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज यावेळेस सफर पाहू शकता. भरतला नक्कीच पहिलं षटक हाताळलं होतं शरदनं आणि आता मात्र भरत गोलंदाजी मार्गवरती. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच लक्की माळी आमचे ऑफिशियल स्कोरर आमच्यापर्यंत माहिती देत असताना गोलंदाज भरत यावेळेस गोलंदाजी मार्गवरती. 28 धाबांचं लक्ष होतं. आता मात्र 20 धाबांची आवश्यकता असेल. 18 चेंडूमध्ये बिगिट करण्याचा प्रयत्न. विशेपमध्ये फटका एक्झिक्यूट केला डीपमध्ये. फिल्डर हाताचा पिसारा पुरवत असताना डीपला जेल आणि संपुष्टात येईल फलंदाज भाबेशचा खेळ. फलंदाज भात बॅक टू देवेश वेळेस तंबूच्या दिशेला परतत असताना नक्कीच जड पावलाने मैदानाच्या बाहेर परतत असताना न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. इनाईट नंबर 3 अक्षय चौधरीला आपण पाहू शकता. नक्कीच नेक्स्ट मॅचमध्ये अक्षय पवारला आपण पाहू शकता, परंतु यावेळेस अक्षय चौधरी मैदानाच्या आतमध्ये जात असताना नक्कीच पहिल्या चेंडूवरती तुम्ही मात्र बेक थ्रू निर्माण करून दिलाय. मागचा मॅचचा हिरो मी का ठरलो होतो याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना आपण पाहू शकता. गोलंदाज भरतला स्टॅकिंग एंडवरती फलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. भावेशला आपण पाहू शकता. समोर चुनौती असेल गोलंदाज भरतची. 17 चेंडू आणि 20 धाबांची आवश्यकता असेल. यावेळेस सफल झाले होते बिगिट केला. यावेळेस मात्र फलंदाजांना भरतने यावेळेस भरतचं स्वागत करत असताना बॅट्समॅनने बॉलला सरळ पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार
लगेच डीजे आकाश देखील रंगात येत असताना 14 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. फलंदाज भावेशला यावेळेस पाहू शकता आपण ना, टॉप गिअर वरती फलंदाजी करतोय. 20 धावांची आवश्यकता होती आणि इथून मात्र षटकार आलाय. आता मात्र 14 धावांची आवश्यकता असेल, 16 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. गोलंदाजाचा विचार केला तर भरत नाही, इथून मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली होती परंतु त्याचाच प्रत्युत्तर देत असताना हा लाख यावेळेस डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला होता. चेंडू मात्र शॉर्ट थर्मॅनच्या दिशेला, चेंडू उत्तम फेक करतील, दरम्यान धाव मिळेल ते सिंगल आणि पंचाचा इशारा लेग बाईच. लेग बाईच्या रूपात एक धाव स्कोर कार्डमध्ये जोडली जाईल. शिरगाव संघ त्यांच्या अगेन्स्ट विरासमृती राहणार संघ फाइट करत असताना अवघ्या 27 धावांवरती मी म्हणेन रोखलं गेलं शिरगाव टीमला. नक्कीच शिरगाव टीमचं ट्रम्प कार्ड कल्पेश कुलकर्णीला इथून मात्र सस्त्यामध्ये परतवलं मैदानाच्या बाहेर. त्यानंतर कुठंतरी मी म्हणेन कमबॅक गेलं. बिगिट करण्याचा प्रयत्न ऑन साइड ला मिडिकेटच्या क्षेत्रामध्ये, फिल्डर होते फक्त बनून राहतील प्रेक्षक, त्यांच्या मस्तकला दस्तक देऊन बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे दमदार षटकार. दुपारच्या सत्रामध्ये आमच्या आयोजकांनी डीजेचं देखील डीजे आगस्टची मला वाटतं सोय चांगली केली आहे आणि त्यानंतर मात्र इथे रंगात येत असताना सूर्यदेव ज्या प्रकारे तापलेत डोक्यावरती त्याच प्रकारे ते देखील तापत असताना दोन चेंडू शिल्लक असतील. ओव्हर द विकेट गोलंदाज विकेट पूर्ण एकदा पाहायला मिळतो फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. आता मात्र चुकणार नाही आहेत, अजून एकदा का लागेल टीम राहण्याला. ज्यापर्यंत तिथून मात्र गोंगावला होता मैदानाच्या आतमध्ये, वादळाला यावेळेस शंभरमध्ये यश आलंय. भावेशला यावेळेस परतावं लागेल तंबूच्या दिशेला. एंटर करतोय ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, चिराग माली यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नॉन स्टॅकिंग इनवरती, स्टॅकिंग इनवरती फलंदाज भावेशला आपण पाहू शकता जो सलामीला आला होता. ही जमेची बाजू असेल राहणार टीमची. 13 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग करते भरत. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न, फिल्डर तिथे तयार आहेत. सलगचा दुसरा धक्का लागेल. भावेशची खेळ देखील संपुष्टात. यावेळेस मात्र मोक्याच्या निर्णय क्षणी अचूकरित्या टिपला गेला जेल आणि संपुष्टात येईल फलंदाज भावेशचा खेळ. फलंदाज बाद बिग विकेट बिग लॉस. पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा आवाज धुमधुमतोय सध्याच्या परिस्थितीमध्ये. त्यानंतर कर्जत विभागातील बुलंद आवाज समीरजी सोमणे सर ते देखील आम्हाला जॉईन झाले, त्यांचं देखील धन्यवाद. पंचांची ऑफिशियल टीम विशाल पाटील सर, राजेश बोईर सर, त्यानंतर अजित निकम सर, त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. 10 क्रिकेट लावीची ही टीम आपण पाहू शकता. त्यानंतर लकी माळी ऑफिशियल स्कोरर सर्वांचं मनापासून धन्यवाद. मला देखील समालोचन करण्याची संधी मिळाली श्री गणेश मानकेपुर टीमचं. मी इथून मात्र धन्यवाद व्यक्त करेल, धन्यवाद व्यक्त करेल निलेश मराडे, पंकज भोलेचं, सगळ्याचं ग्रामस्थ मंडळ मानकेपुर टीमचं इथून मात्र धन्यवाद व्यक्त करेल. 4 दिवसामध्ये मला इथून समालोचन करण्याची या संधी मिळाली आहे. स्टॅकिंग एनवरती या डावखुराचा घातक फलंदाज ज्यांनी मात्र टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती आपल्या नावाचा ठसा उमटवला, आपल्या गावाचं नाव त्यांनी मात्र लौकिक केलं. स्टॅकिंग एनवरती आपण पाहू शकता चिराग माली यावेळेस कॉटन बोर्डची संधी होती. इथून मात्र अजून एक धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. मी म्हणेन
गोलंदाज आपण बघू शकता कल्पेशला दोन चेंडूवरती दोन गड्याला बाद करण्यामध्ये यश आलं होतं भरतला, आणि आता मात्र कल्पेश देखील बाद होत आहे. सलगचा तिसरा धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये, सलगचा चौथा धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये टीम राणाला. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय बंटी, यावेळेस जात असताना बारा चेंडू आणि बारा चेंडू आठ धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवरती मात्र गड्याला बाद केलं गोलंदाज कल्पेशनं. बंटी यावेळेस टॅकिंग इनवरती खेळ करण्यासाठी सज्ज असतील. टॉम गोलंदाजी मार्कवरती यावेळेस विशेपमध्ये फटका एक्झिक्यूट केला, डीपमध्ये फिल्डर आहेत, एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नसणार आहे. एका धावेच्या मदतीनं इथं मात्र टीमची टोटल पुढे जात असताना आता मात्र दहा चेंडू आणि सात धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज दरम्यान सज्ज होईल, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अलोंग द कार्पेट चेंडू मात्र लॉंग ऑफला उत्तम फेक करते. दरम्यान पुन्हा एकदा दोन धाबा एकंदर यश आले दोन्ही फलंदाजाला. दोन धाबेच्या साथीनं टीमची टोटल फलकावरती 23 धाबा, अद्यापी 5 धाबांची गरज असेल. गोलंदाज कल्पेशला आपण पाहू शकता 28 धावांचं लक्ष होतं. डिफेन्सिव्ह पवित्र घेतला होता चेंडू, पुन्हा एकदा साईड स्क्रीनच्या दिशेने फिल्डर चेंडूवरती, एक धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नसणार आहे. 28 धावांचं लक्ष असताना इथून मात्र खूप चांगली फलंदाजी राहणार टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथून विचार केला तर अजून एक धाव स्कोअर कार्डवरती जोडली गेली, 24 धावा स्कोअर कार्डवरती, अद्याप 4 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता, 40 ते 45 धावा जर इथून मात्र बनवल्या असत्या शिरगाव टीमने तर एक चांगली फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नाही आहे. डिफेन्सिव्ह पवित्र घेतला होता, डायरेक्ट हिटची संधी होती, संधी गमावली आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, दोन धावा इथून मात्र पूर्ण करत असताना आता मात्र डोक्याला हात लावला मी म्हणेन कल्पेश कुलकर्णीनं. कारण इथून विचार केला तर संधी निर्माण झाली होती गड्याला बाद करण्याची, परंतु डायरेक्ट हिट झाला नाही. इथून विचार केला तर अद्यापी फक्त दोन धावांची आवश्यकता असेल, येणारे चेंडू असतील 7. कल्पेश कुलकर्णीचा विचार केला तर दोन्ही मॅचमध्ये इथून मात्र स्वस्त्यामध्ये बाद झाले आणि त्याचाच नुकसान होत असताना शिरगाव टीमला डिफेन्सिव्ह पवित्र घेतला होता ऑन साईडला विकेटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव दरम्यान होईल कम्प्लीट. आता मात्र 6 चेंडू आणि 1 धावीची आवश्यकता असेल. लो स्कोरिंग मॅच इथून आपल्याला पाहायला मिळते आमच्या प्रेक्षकांना देखील. अशा मॅचेस पसंत नाही आहेत, हाय व्होल्टेज मॅच त्यांना मात्र इथून पाहायला आवडत आहे. नक्कीच कालच्या दिवसाचा विचार केला तर खूप सारे प्रेक्षक आम्हाला पाहायला मिळाले. प्रेक्षकांनी ओसांडून वाहणारं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळते आहे. 6 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता असेल. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे कबीरकडे. सहा चेंडूमध्ये एक धाव इथून मात्र डिफेन्स करायचे तिमेश शिरगाव टीमला. आणि मोक्याच्या निर्णय क्षणी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजयला आणला जातोय. 6 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता असेल. स्ट्रॅकिंग इनवरती बंटी, ओव्हर द विकेटने डिफेन्सिव्ह पवित्र घेतला होता. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये गॅदर करत असताना डिफेन्सिव्ह पवित्र घेतला होता. 5 चेंडूमध्ये आता मात्र 1 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच लो स्कोरिंग मॅच, नेहमीच हाय व्होल्टेज होते यातील मात्र शंका नाही आहे. नकुल राऊत आपण देखील या व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून सरचे मनपूर्वक स्वागत. दरम्यान त्यांचं स्वागत देखील केलंय सौकरच्या माध्यमातून बंटीनं. नक्कीच इथून विचार केला तर विलास स्मृती राहणार टीम इथून विजय संपादित करताय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. तर शिरगाव टीमचं देखील कौतुक.